आज की मेरी कहानी अदला बदल है। इनके लेखक श्री पन्नालाल पटेल है। वे प्रसिद्ध गुजराती लेखक थे और आज मैं मराठी में पढ़ने वाली हूँ। होळीचा सण होता, संध्याकाळची वेळ होती। गावातील काही मुले लिंबाच्या झाडाच्या खाली जमली होती, एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती। अमृत व ईसा या दोघांची घट्ट मैत्री होती। ते दोघेही तिथे हातात हात घालून आले व त्यांच्या बरोबर खेळू लागले। आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते। दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीनी अगदीसारखे होते। दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात होते। दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोर असमोर होती। थोड्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती। फरक फक्त एकच होता की अमृतला आई वडील होते, ईसाबला फक्त वडील होते। दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली। दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत ईसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात। यावरून दुसऱ्या एका रात्या मुलाला एक खोडकर कल्पना सुचली, अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत, म्हणजे तुम्हा दोघांची ताकद एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे ते तरी आम्हाला बघायला भेटेल। पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली। तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया, चला पुढे या। आणखी एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे। ईसाबने अमृतकडे पाहिले। अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल। त्याची भीती खरी होती। तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बाजवले होते, हे बघ, नवीन कपड्यासाठी तू खूप हट्ट धरला होतास, आता जर का ते तू मळविलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव। अमृतने आई वडीलपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते। ईसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्याने हट्ट धरला होता की ईसाब सारखा शर्ट मिळलाच पाहिजे। आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाही, हे अमृत पक्क ओळखून होता। पण तो सहजासी हार मानणारा नव्हता। अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली। ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता। त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती। त्याची ईसाब बरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती। त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे कुस्तीचा एक दाव हो दे। त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले। त्या अमृतच्या तावडीतून सुटायला अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती लढायची मुळीच इच्छा नाही, सोड मला। पण तो त्याला जाऊ देईना। त्याने अमृतला जमिनीवर ढकलले। बाकीचे पोरे गमतीने ओरडले, अरे केशव हरला, सॉरी अमृत हरला, केशव जिंकला, हुरे। ईसाबला हे सहन झाले नाही, त्याचा पारा चढला। त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्या बरोबर कुस्ती लढतो। केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिडवले। दोन्ही मुले परस्परांना भिडली। ईसाब पेच घातून केशवला चित केले। आता कुठे मुलांना लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे। आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील। या भीतीने सर्व मुले सेरावेरा पळून लागले। अमृत व ईसाब देखील तेथून निघाले। दोघे
कोणतेही थोड्या अंतरावर गेले असते की अमृतचे लक्ष हिजाबच्या शर्टावर गेले. त्याचा किस्सा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलाच्या पोटात गोळा आला. पुढे म्हणजे काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी हिसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यास आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. अचानक अमृता एक कल्पना सुचली. त्याने हिसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टाचे बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर काढ तुझे शर्ट. हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार, हिसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालणार, हिसाबने उत्तर दिले. हिसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टाची अदला बदल. पण त्याने काय होणार आहे, तुझे बाबा तुला मार देतील. खरे ते मला मारतील, पण मला वाचवायला माझी आई आहे. हिसाब गुंतमळला. त्याच वेळी त्याला कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आले. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदला बदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागले. भीतीने अमृतच्या छातीची धडकन वाढली होती. पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला, तिने फक्त कापडाला आटिया घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर आली आणि होळी पेटवली होती ते बघायला गेली. शर्टाची अदला बदल केल्याचे एका मुलगाच्या लक्षात आले. त्याने या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला. असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदला बदल केली आहे तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल. या धास्तीने दोन्ही मुले आपल्या घराकडे धावली. हिसाबचे बाबा अंगणात खाटीवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली. अरे असे मित्रापासून पडता काय, या इकडे बसा माझ्यापाशी. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले आणि अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनबाई म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा, बरं का. ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई, अहो तुम्हाला एक मुलाकडे बघायला होत नाही तर तुम्ही या दोघांना कसे बघणार. भाभी अमृतसारखे एकच काय, अनेक मुलं असली तरी त्यांनी त्या सर्वांना वाढायची माझी आजपासून तयारी आहे. हसनबाई भावुकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणले. हसनबाई बहिणींना म्हणले, या मुलांना गळीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसनबाई या सांगत आहे ते बघायला शेरा बाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपल्या शर्टाची अदला बदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनबाईला फार वेळ लागला नाही. ते सांगून ते पुढे म्हणाले. इसामने अमृतला विचारलं की तुझे बाबा तुला मारतील तर. यावर अमृत काय म्हटलं ठाऊक आहे. तो म्हणाला, मला वाचवायला साठी माझी आई आहे.
खरं आहे. अमृतच्या उत्तराने माझ्यात बदल केला आहे. महत्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व इसाकच्या परस्परांवीर प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हैलावून गेले.